भिवंडी तालुका पड़गा राहुल गांव के भूमिपुत्र महेश प्रकाश कड़ौ ने पीएसआई पद पर नियुक्ति होने के उपलक्ष्य में महाराष्ट्र राज्य जीजाओ संगठन उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी उपाध्यक्ष अल्पसंख्यक विभाग जवाजी चिखलेकर ने अपने सहयोगियों के साथ महेश प्रकाश कड़ौ के निवास स्थान राहुल गांव में पहुँच कर शाल पुष्प देकर किया स्वागत सम्मान और दी उनको शुभकामनाएं। इस अवसर पर जवाजी चिखलेकर के साथ साथ माजी नगर सेवक भिवंडी पनपा के शहीद मोमिन इरफान पटेल तथा कोकणी विकास महामंडल के अध्यक्ष उपस्थित थे। दिशानंद होतोय समाजामुळे माझ्या गावाचं नाव पुढे आलंय म्हणजे असं बोलायचं झालं तर शब्दात सांगता येणारा आनंद आहे। प्रवास तर खूप मोठा आहे पण आता सध्या तरी एवढंच बोलत का सध्या माझ्या आई वडिलांचा जो अश्रू आहे किंवा आनंद अश्रू आहे किंवा त्यांचं त्यांनी पाहिलेलं जे सत्य स्वप्न आहे ते मी पूर्ण केलं आहे त्याचा मला खूप मोठा अभिमान आहे। आणि ज्या गावामध्ये मी जन्म झालोय त्या गावाचं नाव सगळीकडे आलं आहे त्यासुद्धा मला खूप मोठा आनंद आहे। मी प्रथम त्यांना शुभेच्छा देतो त्यांचा खूप खूप अभिनंदन। आणि माझ्या गावामध्ये पहिला दिन इतिहासमध्ये यांचू महेश कडव प्रकाश कडव जे आहेत ते राहुल गावच्या पहिल्याच इतिहासच्या पन्ह्यामध्ये लिहिला जाईल का यांनी जी युपीएससीच्या परीक्षामध्ये पीएसआय एमपीएससीमध्ये त्यांची जी घडवली म्हणजे पीएसआय झाले राहुल गावचं नाव त्यांनी उजवलं केलेलं आहे। आणि मी त्यांचे वडील आमचे गावाले म्हणजे फरकाची घडव आणि त्यांची आई त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांतून खूप गरीब कष्टमधून आपल्या मुलाला शिकवलं आणि त्यांना आज एवढे मोठ्या डिग्रीवरती त्यांना पोहोचवलेलं आहे त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील या पुढे पण आणि पुढे त्यांना ज्या ज्या मदत लागेल आम्ही त्यांना सहकार्य करू। माझ्या गावामध्ये पहिला या झाल्यानंतर खूप आनंद व्यक्त करण्यात येत आहे संपूर्ण गावामध्ये आणि परिसरात। आणि मी महाराष्ट्र जिजाऊ संघटनेचा उपाध्यक्ष आहे त्याच्यातर्फे आणि आपल्या काँग्रेस काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष वतीने त्यांचा खूप खूप अभिनंदन महेश सगळ्या।